संत शिरोमणी सावता माली महाराज, संत रोहिदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, दानदार राजा शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे बाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले, रमाई भिमाई यांना मी प्रथम या ठिकाणी वंदन करतो. आणि या आज ओबीसी सत्ता संपादन परिषदेचे प्रमुख अध्यक्ष माननीय आरोग्य बाळासाहेब आंबेडकर, मंचकावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व या महाराष्ट्रातील सर्व वंचित बहुजन हा सर्व ओबीसी बांधवांनो आपला मानाचा जय भीम. आज या ठिकाणी मुंबईमध्ये एक ऐतिहासिक सभा होते आहे आणि या सभेच वैशिष्ट्य असं आहे की ही सभा ओबीसी ओबीसी बाहेर जात पडणार मुंबई लोक परंतु या ठिकाणी इतक्या प्रचंड गर्दीने उभा राहिलेला आहे, बसलेला आहे. ओबीसी फार दिवसापासून आणले होते स्वातंत्र्यापासून आणले होते सतर वर्षापासून आणले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला तीन जानेवारी कळवा प्रमाणे आरक्षण दिलं होतं. परंतु ज्यांनी 55 वर्ष या देशाचं राज्य केलं त्या काँग्रेस सरकारने आम्हाला या ओबीसीच्या आरक्षणाला या काँग्रेसच्या सरकारनं आम्हाला आरक्षण आजपर्यंत पूर्णपणे दिलंय. बेकारी सरकारनंतर दिलं ते मंडळ म्हणून आणि आम्हाला
तर पुलिया का वर्षा का संतरा